राज्यात लॉकडाऊनच्या काळात दररोज वीस हजार क्विंटल फळं आणि भाजीपाल्याची विक्री होत असल्याची माहिती राज्य सरकारनं दिली आहे लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला बाजारपेठ देतानाच नागरिकांनाही भाजीपाला धान्य फळं मिळावीत यासाठी कृषी विभागानं नियोजन करून मोठ्या शहरांमधील सोसायट्यांमध्ये थेट शेतमाल विक्रीची आणि ऑनलाईन विक्रीची व्यवस्था निर्माण केली आहे राज्यात दोन हजार नऊशे शहाऐंशी शेतकरी उत्पादक गट आत्मा गट यांच्या माध्यमातून शेतमालाची ऑनलाईन आणि थेट विक्री होत आहे यासाठी चौतीस जिल्ह्यांमध्ये दोन हजार आठशे तीस थेट विक्रीची ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे